हॅलो हॅलो अरे ना हा मस्त मस्त मी मस्त आहे तू कसा आहेस मस्त मस्त हा अनिशेस ना हो ना हो अच्छा किती मोठा झाला या काय काय करतो काय सध्या म्हणजे कुठे जॉब वगैरे करतो का हो तो जॉब करतो आताच इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं अच्छा आता तो चांगल्या आय टी कंपनी मध्ये कामाला आहे हो हो अच्छा 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 पण म्हणजे काय असते की म्हणजे आपल्या इथे इंडियामध्ये एवढं काही राहिलं नाही आता म्हणजे काय असते की सॅलरी वगैरे पण तशी बऱ्यापैकी कमी असते आणि बाहेर म्हणजे कसं चांगली सॅलरी असते आणि तुम्हाला विशेष म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन पण मिळतं म्हणून माझ्या मुलाला मी बाहेरच पाठवलं सध्या तो US असतो ना अच्छा आणि चांगला पगार आहे आणि विशेष म्हणजे तो खुश आहे अरे वा म्हणून मी त्याला सांगितलं की तू तिथे खुश आहेस चांगलं अनिशला पण पाठवा ना म्हणजे अनिश आता तसं म्हणजे जाऊ शकतो तिथे हो पण काही गरज नाही हो सध्या त्याला ती चांगल्या पगाराची नोकरी आहे ना मग कशाला बाहेर पाठवायचं नाही का तरी पण बघू पण आमची तशी काही म्हणजे विचार नाही आहे त्याला सध्या बाहेर पाठवायचा Good morning. Good morning. How are you? I'm fine. How are you? I'm good. Today is my birthday. Are you? Wow. So, wish you many, many happy birthday. Thank you so much. Thank you so much. So, may Almighty God bless you, Father, Son, Holy Spirit. Amen. Yeah? Yes, so, yes. God give you many more years. Wish you many, many happy birthday for the day. Thank you so much. Thank you so much. That's okay. Thank you so much, 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 thank you so much. Look boys, Sandhyakali, yeah, let's go home. Yes, it's okay. Sorted, yeah. Yes, it's okay. It's okay. Cancel, you buy it. Up and yes. All sorted, all done. So, what do you want? ठीक आहे येस येस फुल सगळं सगळं आहे ओके संध्याकाळचा प्लॅन झाला आहे मग बाकी कसला विचार करतोस काय नाही रे दररोजचे ट्रेनचे धक्के अती बॉसची कटकट कामाचं वर्कलोड पण जाम असते यार जाम स्ट्रेसफुल लाईफ होते तिकडे काम कर तू का नाही अब्रॉड ट्राय करत अब्रॉड विचार करतो मी त्याच्यावरती मग बाकी माझं सोड तुझं काय चाललंय आपलं चाललंय मस्त मला स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी कडून लेटर आलंय आणि मग तिकडेच सेटल व्हायचा प्लॅन आहे
मॅन ग्रेट दॅट्स ग्रेट मॅन दॅट्स ग्रेट थँक्यू ये ना तिकडे बसू आपण या चल चल विचार केला काय मला अब्रॉडला जायचं अरे पण तू नीट विचार करून बोलतोयस ना हे मी नीट विचार केलाय की मला अब्रॉडला जायचे मला इथे नाही राहायचं पण बघ आपल्याला बरीच तयारी करावी लागेल आणि पैशाचं काय करणार पैसे कुठून आणणार सगळेच पैशाचं बाबा मी बघून घेतले व्यवस्थित विचार केलाय पैशाचा पण ठीक आहे पुरा तू आता ठरवलंच आहेस तर जातो आम्ही आहोत तुझ्या पक्ष ठीक आहे आपण त्याला खरंच पाठवायचं का आणि पाठवायचंच झाले तर आपण पैशाची जुळवाजुळव कशी करणार हे बघ आता पोराने ठरवलंच आहे ना तर करू काय काही व्यवस्था पण जाऊ दे त्याच्या इच्छेप्रमाणे होत कसं होणार सगळं कुठून आणणार एवढा पैसा त्यानंतर अनिश US गेला आणि अनिश तिकडे छोटी मोठी नोकरी करत राहिला आज 3 वर्ष उठून गेली आहेत आणि अनिशला US एका IT कंपनीमध्ये जॉब मिळाला आहे हे घरी सांगायला हवं म्हणून अनिश आपल्या आईला कॉल करतो IT कंपनीमध्ये जॉब मिळालाय अरे वा खूप चांगली बातमी कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन डॅडीला पण सांग हो 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 मी डॅडीला पण सांगते ओके तू बरा आहेस ना हा मी थोडा कामात आहे मी नंतर बोलतो ओके 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 बाय 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 बाय
हॅलो 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 हा बाबा अनिश हा हा मी जरा कामात आहे, मी तुम्हाला नंतर फोन करतो, मला ऑफिसला जायला पण वेळ होतोय. हा 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 मी नंतर बोलतो, मी नंतर बोलतो. बाय बाय बाय. हॅलो 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 हा हा मम्मी हॅलो हॅलो हा मी जरा कामात आहे. अरे अनिश पोरा पोरा जरा थांब ना जरा माझा बाई. हॅलो हॅलो कशाला त्याला पुन्हा फोन कर. हॅलो 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 हा अनिश पुरा मम्मीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय तुला यायला जमेल का? काय चालू आहे, मी कामात आहे, मी तुला नंतर फोन करतो. हॅलो 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 अनिश, अरे आईला तुझ्याशी बोलायचंय, तू कधी येतोयस? मी बोलला ना, माझे प्रयत्न चालू आहेत, मी सध्या मीटिंग मध्ये आहे, तुम्हाला नंतर फोन करतो. Thank you.
हॅलो रनीश. रोज तुझ्या असण्याची सवय झाली होती, पण आज तू दिसली नाहीस. त्यावेळी तुझ्या नसण्याची किंमत कळली आहे.